दसरा मेळाव्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. मुंबईत आज दोन मोठे मेळावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर, तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. ठाकरे गडाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा. शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. अनिल देसाईंकडून तयारीचा आढावा. आपलं शिवतीर्थ स्वस्त आहे तुमच्या स्वागतासाठी, ठाकरे गडाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज. शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंचा शिमगा मेळावा होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका. शिवतीर्थावर तो दसरा मेळावा नसेल, शिमगा मेळावा असेल. कारण शिमगा म्हणजे माहिती आहे आपल्याला की सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिमगा करण्याचं काम ते करतायत. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. शिंदेगडाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा. ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांना आणण्याची आमदार आणि खासदारांवर जबाबदारी. मुख्यमंत्री शिंदेंकडून आझाद मैदानावर पाहणी. मुंबईत आज ठाकरेगड आणि शिंदेगडाच्या मेळाव्यासाठी पोलीस सज्ज. 12,449 पोलीस अंमलदारांसह 2,493 पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात. गद्दारीला गाडण्यासाठी शिवतीर्थावर मेळावा. शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये विचारांपेक्षा अविचारांची पेरणी जास्त. ठाकरेगडाचे खासदार विनायक राऊतांचा शिंदेच्या दसरा मेळाव्यावर निशाणा. करोडो रुपयाचा चुराडा करून उद्याचा मेळावा घेण्याचा प्रयत्न हे गद्दार मंडळी करतायत, परंतु त्या ठिकाणी विचारापेक्षा अविचाराचीच पेरणी जास्त. त्यामुळे आता लोकांना कळून चुकलेलं आहे, महाराष्ट्राला आणि देशाला वाचवायचं असेल तर गद्दारीला गाडावंच लागेल. तो निर्धार उद्या शिवतीर्थाच्या मेळाव्यावर होणार. भगवान भक्तीगडावर आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. भगवान भक्तीगडावर मुंडे भगिनी एकत्रित पोहोचणार. खासदार प्रीतम मुंडेंची गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगडापर्यंतची रॅली रद्द.